जागतिक बँकेच्या उद्योगस्नेही देशाच्या मानांकनात भारताची तब्बल 30 अंकांची झेप, पटकावलं 100वं स्थान, पंतप्रधानांनी केलं स्वागत. भारतीय नौदलासाठी 11 हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी, जवळपास 22,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. अमेरिकेत मॅनहॅटन इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 8 जण ठार, 20 जखमी, या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध. विमुद्रीकरण आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली, उद्योगस्नेही वातावरण नाही, राहुल गांधी यांची टीका. मध्य प्रदेशातल्या बहुचर्चित व्यापम घोटाळ्यातल्या 490 आरोपींविरुद्ध सीबीआयनं भोपाळ इथल्या विशेष न्यायालयात दाखल केलं आरोपपत्र. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शीला भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड. अनधिकृत फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा तर विरोधासाठी मनसेचा मुंबईत मोर्चा, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. मुंबईत इंदू मिल इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम येत्या 2 महिन्यात सुरू करण्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे निर्देश. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी सोयाबीनच्या आयातीवर निर्बंध घालण्यासोबतच इतर मागण्यांची विनंती केंद्राला करू, कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांचं निवेदन. मुंबईत राजभवन पाहायला येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं दिली बॅटरीवर चालणाऱ्या वाहनाची भेट. ब्रिटिश राजवटीत गावातली कामं करणाऱ्या समाजाला दिलेल्या जमिनी सरकारनं काढून घेतल्याच्या निषेधार्थ सोलापुरात संबंधितांचं आमरण उपोषण. जपानमध्ये सुरू असलेल्या महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताची मलेशियावर 2-0 अशी मात. भारत न्यूझीलंड यांच्यात आज नवी दिल्ली T20 क्रिकेट सामना. या क्रिकेट प्रकारात न्यूझीलंड विरुद्ध पहिला विजय मिळवण्यासाठी भारत उत्सुक. आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत भारताच्या हिना सिद्धूला सुवर्ण तर दीपक कुमारला कांस्य पदक.